तुमच्यापैकी कोणी या व्यक्तीला ओळखतंय का? कोणी मारलं वगैरे काही माहिती आहे का? नाही, काहीच माहीत नाही. बघायला आलं तुम्ही फक्त. तुम्ही फक्त केवळ गर्दी आहात, दुसरा काही फायदा नाही तुमचा. फोटो काढले की नाही अजून? अरे फोटो काढा, फोटो काढा, सोशल नेटवर्किंगवर शेअर करा, करा. चला निघा, गर्दी करू नका. चला निघा, निघा, चला. डेड बॉडीची ओळख पटू नये म्हणून दगडाने चेहरा ठेचलाय. हे विम्झिकल माणसं आहेत ना या जगात. केसचं ओपनिंग तरी तसंच दिसतंय. बरं, या केसचा कॉल कोणी दिला? कंट्रोल रूमचा कॉल होता मॅडम. म्हणजे आजूबाजूला चौकशी करण्यात काय अर्थ नाही. तसं ह्यांची उत्तरं नाहीच असतात. एनिवे, प्रोसिजरला सुरुवात तर करू. अरे हो, वॉचमॅन सुमन आली ना की तिला म्हणावं सोसायटीतली इतल्या कामं कर आणि मग माझ्या घरी यायला. हा सांगतो मॅडम. आमच्या नशिबाचं हे कधी जाणार आहे माहित नाही. हा सोसायटीच्या बाहेर काय करतोय? नाही नाही, आता बाहेर पडण्यात काहीच अर्थ नाहीये. घरीच जाऊया सरळ. बोटावर व्रण आहे, त्या बोटात अंगठ्या असाव्यात. अप्पर मिडल क्लासचाच माणूस दिसतोय हा, त्याच्या कपड्यांवरून आणि शूज वगैरे. हा पाऊच आहे, त्याच्यामध्ये फक्त चाव्यांचा जुडगा आहे, बाकी काही नाही. पाऊच आहे, रिकामच आहे. डेड बॉडी आयडेंटिफाय होऊ नये म्हणून मुद्दाम रिकाम ठेवलंय. केशव, याच्या शरीरावर काही खुणा आहेत का चेक करा, त्यावरून तरी बॉडी आयडेंटिफाय होईल. येस मॅडम. मॅडम, इथे बरगडीच्या खाली स्टीच आहे, टाके घातलेले आहेत. ऑपरेशन झालेलं दिसतंय ह्याच. हातालाही खरचटल्याची जुनी जखम आहे, म्हणजे